अपन लगे सामना शुरुआत कराई छे। तो चला अपन लगे सामना कराया की सुरुआत। सर्वांचं पुनः एकदा हार्दिक स्वागत है। एक अप्रतिम आणि दर्जेदार नक्कीच ही क्रिकेट टूर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते। स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे स्मृति चषकाचा नक्कीच आपण आनंद घेतो। पहिलाच बॉल बाकूला जाऊन कट करत असताना स्लाइस केला शॉट भरपूर सुंदर गॅप देखील भरपूर मोठा आहे। चेंडू थांबला नाही, चेंडू मात्र पॉइंट बाउंड्री लाइनच्या बाहेर। पहिल्याच बॉल वरती पहिला वेलकम चौकार। अतिशय चांगली अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। पहिलाच बॉल वरती पहिला चौकार। दरम्यान ईद असताना संयुक्त स्पोर्ट्स टीम साठी करिश मात्रे राउंड पिकेट बाकूला जाऊन अजून एक चांगला शॉट खेळत हा देखील चेंडू बाउंड्री लाइनच्या बाहेर। क्लासिकल सुपर बॅटिंग होत असताना पहिला दोन बॉल वरती पहिले दोन चौकार दीपेश शबाट मधून। व्हेरी गुड बॅटिंग, अतिशय सुंदर अशा दरम्यान बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते। बाकूला जाऊन कट करत असताना स्लाइस करत असताना खूप सुंदर फलंदाजी। पावसाळी फॉर्मॅट मध्ये चौकार वसूल करण्यावर सोपं नाहीये कारण का मैदान बघतो आपण पूर्ण चौकोन भिजला ओळ झालाय। आले का आपलं शॉट खेळायचं होतं। अष्टांच्या मागे महेश ठाकरे आहे, ते देखील बीट झालेत। प्रोटेक्शन आहे फाईन लेग रिजन मध्ये। चेंडू शोधून फेक केली जाईल तोपर्यंत मीती एक सिंगल एका दावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एक न जाते पुढे। स्कोर बोर्ड एकूण नऊ या आकड्यावरती आपल्याला धावपलक पाहायला मिळतोय। राहुल जे टीमचे कॅप्टन आहेत ते मात्र आता साकिंगला सज्ज खेळण्यासाठी। या दरम्यानचा हा चांगला चेंडू अपील देखील स्ट्रॉंग आहे, बरतावा लागेल राहुलला मैदानाच्या बाहेर। पहिला धक्का लागत असताना संयुक्त स्पोर्ट्स या टीमला फलंदाज बाद। या आपली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे ग्रामीण फॉर्मॅट मधून। सावलेश्वर सावले टीमचे कॅप्टन आणि ब्राह्मणदेव बाळलेचे कॅप्टन आपण नक्कीच तरी राहायचं आहे। लगेचच इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये केला जाईल टॉस। केतन नवीन फलंदाज मैदाना शॉट मध्ये। यावेळेचा हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो। येत असताना डॉट बॉल षटक क्रमांक दरम्यान मार्ग असताना पहिलं करिश मात्रे दरम्यान आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत। बॉलर बॉलिंग मार्क वरती गतवर्ष अक्षरशः हा नित्यानंद ठाकरे चषक गाजवला होता मात्र यावेळेचा फटका सुंदर आहे। डाऊन द क्राऊनचा शॉट आहे चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर बेधडक षटकार।
मध्ये बघतो आपण उद्घाटन सोहळ्यापासून सकाळच्या नक्कीच पहिला चेंडू पासूनच आपण बघतो आदरमान भरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. एनएसके डॉट इनच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन ऐकतायत त्यांचं देखील नित्यानंद ठाकरे स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. चला वे कमी का प्लीज मुन्ना पडान सर न्यू बॅटर खेळताना आलेत मैदानाच्या आतमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये दंद्रा आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग मार्कवरती. कामतगडचा हा खेळाडू हा चेंडू या दरम्यान ऑप्टिकच्या भरपूर बाहेर अंपायरचा इशारा व्हाईट बॉल झाला. हे असे सगळे दृश्य नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील कारण का बघतो आपण स्पर्धा पावसाळी स्पर्धा आहे आणि पावसाळी स्पर्धेमध्ये नक्कीच इथे खेळ करणं इथे बॉलिंग करणं बॅटिंग करणं मी मागाशी देखील सांगितलं मध्ये एक वेगळीच मजा आहे. पावसाळी क्रिकेट म्हटलं की एक वेगळीच मजा आहे. प्रत्येकाला नक्कीच या दरम्यान खेळायचं असतं आणि प्रत्येक खेळाला मैदानाच्यामध्ये उतरायचं असतं पावसाची मजा घेण्यासाठी आणि क्रिकेटची मजा घेण्यासाठी. टेनिस बॉल क्रिकेट आपण सातत्याने एन्जॉय करत असतो मात्र ही पावसाळी क्रिकेट टूर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल अदरमानचा फुलटॉस ऑन साईडला टर्न केला शॉट तिकडे फिल्डर आहेत मात्र चेंडू तिथे थांबला. ऋषभ तिथे उपस्थित होते फिल्डर तोपर्यंत मी ते धाव एक मी एका दिवशी मदतीने संघाची धावसंख्या एक न जाते पुढे स्कोरबोर्ड एकूण 17 आकड्यावरती चांगला चेंडू भरपूर सुंदर. आता मात्र आपला चेंडू पाहिला मग तो चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा टर्न देखील होत असताना आणि दंद्राज एक अप्रतिम खेळाडू आहे त्याची सातत्याने आपण चांगली बॉलिंग आजवर बघितली आहे जयकुमार टीमसाठी. षटकातील पुढील चेंडू केतन पाडील साकिंग इनला आहेत बाकबुडा जाऊन पुन्हा एकदा खटकण्याचा प्रयत्न. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल आहे चेंडू ऑप्टिकच्या भरपूर बाहेर आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल येत असताना एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून एक न जाते पुढे स्कोर बोर्ड एकूण आपल्याला पाहायला मिळतो 18 या आकड्यावरती धावपलक आहे 18 रन इन बोट 18 धावा धावपलकावरती षटक क्रमांक मार्गस्थ असताना बघतो आपण दुसरा दंद्रा पुढचा बॉल चांगला चेंडू अगोदरच खेळले बॅटर जागेवर न खेळण्याचा प्रयत्न एवढं सोपं नाहीये. आता मात्र पावसाला देखील सुरुवात झाली आहे विकेटवरती पाऊस या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो तिथे नक्कीच पाणी देखील साठलाय आणि त्याचा फायदा आता मात्र घेत असताना दंद्रा या षटकामध्ये चांगली बॉलिंग केतन आदरमानचा हा चांगला चेंडू दरम्यान यावेळेस हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो येत असताना डॉट बॉल एकूण षटक बघतो आपण संपलीत दोन दोन ओव्हरचा खेळ संपला दोन ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान स्कोरबोर्ड वरती 19 धावा. शुभाजी ठाकरे देखील आमच्यासोबत युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत. जयकुमारची नक्कीच एक अप्रतिमने दर्जेदार खेळाडू म्हणजे त्यांनी नुकताच आम्हाला अशी माहिती दिली की आम्ही नक्कीच सिटी क्रिकेटपासून आता मात्र मी दूर राहणार आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ते आपल्याला सिटी क्रिकेट फॉर्मॅटमधून खेळताना पाहायला मिळणार कारण त्यांच्यावरती बघतो आपण सिटी क्रिकेटची एक मोठी जिम्मेदारी देखील होती आणि त्यांनी नुकताच आम्हाला मेसेजच्याद्वारे सांगितलं की आज नक्कीच आजपासून नक्की सिटी क्रिकेट जे जयकुमारसाठी सातत्याने खेळायचे ते मात्र आता खेळणार नाही जास्तीत जास्त ते ग्रामीण क्रिकेटला प्राधान्य देतील त्यांचं मात्र पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. सुभाष ठाकरे नक्कीच एक भरपूर मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटचं त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. यावेळेस हा फटका तर चांगला आहे तिकडे फिल्डर आहेत मात्र त्यांना चेंडू बीट करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर येत असताना दमदार
दर्जेदार असरदार षटकार। मात्र खराब है चिंदोष्टी मागे भरपूर वेगान तक प्रोटेक्शन है चांगली आदरमान तक अपना फिल्डिंग देखी पहा चिंडू चुस्तून फेक के लिए जाए तो पर्यत धाव मात्र एक सिंगल प्लस धाव है वन प्लस वन एकून या दोन धावा दोन धावे मदतीन संघा धाव संख्या दोन जाते स्कोरबोर्ड एक अपना पहा सत्तावीस आकड़ी सुभाजी ठाकरे बीसी पुरुष नक्की बोत अपन सदस्य देखे होते मैं नुकताच आम महती दी कि आता मैं नक्की मैं नियुक्ति घी है थोड़ा सा नक्की सिटी क्रिकेट पास मैं दूर जो है ग्रामीण क्रिकेट में जास्त प्राधान्य देना है। पुढ़ बॉल ये फटका चांगला समोसेशन है फीशेप मधी हा भरपूर चांगला शॉट क्रिकेट मध्य सर्वे सेफ फटका बैटे दॉलर हिट धावाचा बैटिंग विकेट आपल्याला पाहायला मिळते फलंदाज दीपेश माध्यमातून स्कोरबोर्ड 31 31 वर षटकातील पुढील चेंडू रितेश धुमाल आदरमानचा हा चांगला चेंडू आहे तेवढा चांगला फटका देखील तेवढाच वेगाने मध्ये ते फिल्डर पोहोचले चेंडू चुसून फेक करणार तोपर्यंत या दोन धावा तिसऱ्याचा प्रयत्न असेल की काय थोडीशी आदरमान तिथे आपल्याला खराब फिल्डिंग म्हणू शकू कारण का चेंडू आदरमान कवर करता आला नव्हता करिश मात्रेला पावसाचं पुन्हा एकदा आगमन आणि आमच्या नक्की स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय महेश दादा ठाकरे यांची अफाट मेहनत मागच्या दीड ते दोन महिन्यांपासून नक्की स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते त्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे। पावसाचं परत आगमन झालंय मागच्या दोन वर्ष नक्कीच पाऊस आपल्याला कमी पाहायला मिळाला मात्र आजच्या नक्कीच दिवसामध्ये आपल्याला भरपूर मजा येते आणि येणाऱ्या पाच दिवसामध्ये तुम्हाला क्रिकेटचा थरार क्रिकेटचा आनंद नक्कीच घेणार आहे नक्कीच तुम्हाला घेता येईल आणि हा पाऊस देखील तुम्हाला आनंद देऊन जाईल आणि ही मानाची क्रिकेट टूर्नामेंट तुम्हाला आनंद देईल। फटका तर सुंदर आहे अतिशय क्लासिकल शॉट आहे चेंडू मिडल गेट बाउंड्री लाइनच्या बाहेर फरार धावाचार तीस धावा धावा पलकावरती आहेत चेंडू अजूनही शिल्लक आहेत दोन टूटू चांगली धावसंख्या आपण धावपलकावरती पाहायला मिळते रिमझिम पावसाला देखील सुरुवात झाली आहे पावसाळी स्पर्धा म्हटलं की पाऊस येणं गरजेचं असतं मात्र आता पाऊस देखील आनंद देत असताना कारण का बघतो आपण भरपूर कमी पाऊस आतापर्यंत झाला अपेक्षा आहे एक नक्कीच चांगला पाऊस पडो शेतकरी राजासाठी नक्कीच भरपूर गरजेचं आहे आणि आपल्यासाठी देखील भरपूर गरजेचं आहे नक्कीच जो अनुमान आता माझा नक्कीच हवामान खात्याने दिले की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये चांगला पाऊस होईल आणि तीच अपेक्षा आणि आता मात्र जोरदार असा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळतोय आकोटापाचा आहे फटका देखील चांगला खेळला चेंडू भरपूर उंच गेलाय लांब देखील तेवढाच झालेला आहे दमदार दर्जेदार ठाकरे षटकार संपला तीन वर्ष अखेरी संघाची एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड वरती डबल फोर 44 धावा धावपलकावरती आहेत जोरदार पावसाला देखील या दरम्यान सुरुवात झालेली आहे भरपूर मजा नक्कीच आपल्याला येते या स्पर्धेच्या माध्यमातून एक नामांकित अशी क्रिकेट टूर्नामेंट सातत्याने चर्चा मात्र या स्पर्धेची असते आणि बघतो आपण रबर बॉलची जर स्पर्धा बघितली तर सर्वात आधी नाव कुठल्या टूर्नामेंट नक्कीच टूर्नामेंट येते तर नक्कीच तो नाव आहे स्वर्गीय नित्यानंद भगवान
ठाकरे स्मृती चषक दमदार आयोजन धनराज सेकंड स्पेल मध्ये जोरदार पाऊस जे गेले या दरम्यानचा आताचा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. येत असताना डॉट बॉल मी मगाशी देखील उल्लेख केले की धनराज एक अप्रतिम आणि दर्जेदार खेळाडू आहे. कामतगर सनकीचा खेळाडू सातत्य नक्कीचा त्याच्या आपल्याला कामगिरी चांगली पाहायला मिळते. आता मात्र रबर बॉल फॉर्मॅट मध्ये देखील जयकुमार टीम साठी तो खेळ करत असताना सिटी क्रिकेटची दुसरी मॅच अच्छा दिवसातील षटकातील पुढील चेंडू तो मध्य विकेट अकोट टपाचा आहे ऑन साइडला एक्झॅक्टली हा फटका मिड विकेटला खेळायचा होता मात्र चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र थर्ड मॅनला फील्ड झाला. महेश ठाकरे तिथे उपस्थित आहे. तोपर्यंत मी एक सिंगल या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते एक न पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती 45 धावा धावपालकावरती आहे. छोट्या क्रमांक मार्गच असताना बघतो आपण अदरमानचं चौथं धनराज जो सेकंड स्पेल मध्ये आलाय त्यांना पहिल्या स्पेल मध्ये पण धावा खर्च केल्या होत्या फक्त 4. धनराज चांगला चेंडू आहे अगोदरच खेळला बॅटर आता मात्र सोपं नसणार आहे. आता धावा बनवणं एवढं सोपं नसेल. जोरदार पाऊस आलाय. अंपायरचा इशारा बाईच आपल्यापर्यंत आलाय. जोरदार पावसामध्ये नक्कीच इथं बॅटिंग करणं विकेटवरती उभं राहणं एवढं सोपं नाहीये. हा पावसाळी क्रिकेट आहे म्हणून तर रबर बॉलचं क्रिकेट महाराष्ट्रभर देशभर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो सातत्यानं हा क्रिकेटचा खेळ. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा दरम्यान हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. येत असताना डॉट चांगली बॉलिंग धनराज आपल्या टीमसाठी करत असताना ग्रामीण फॉर्मॅटमधून पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ब्राह्मणदेव बाडालेचे कॅप्टन सावलेश्वर सावले टीमचे कॅप्टन आपण देखील संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा कीपर बीट झाले चेंडूची असून फेक केली जाईल तोपर्यंत एकच जावेत ना मिळणार आहे. पुन्हा एकदा बाईचा इशारा करिश म्हात्रे नक्की सोडशी दरम्यान निराश होत असताना कारण का इजा होती पावसाळी स्पर्धा म्हणते की रबरचा चेंडू आहे त्याला ग्रीप करणं किंवा फिल्डिंग करणं एवढं इझी नसतं. ब्रह्मदेव पाटलेचे कॅप्टन देखील इथे उपस्थित झाले त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. यावेळेस अजून एक चांगला चेंडू चांगली चांगली बॉलिंग काय बॉलिंग केली धनराज ना व्हेरी गुड बॉलिंग. षटक क्रमांक इथं दुसरं जो नक्कीच पहिला स्पेल जसा होता तसा नक्कीच धनराजचा दुसरा देखील स्पेल होता त्याचा नक्कीच अप्रतिम स्पेल राहिला. एकूण षटक संपले 4-4 ओव्हर्स अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्डवरती आम्हाला अल्पेश गायकवाड माहिती देत असताना 47 धावा धावपालकावरती आहेत. संयुक्त स्पोर्ट्स पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या धावामध्ये बॅटिंग करत असताना यस दिस इज महेश ठाकरेचा या दरम्यान स्वागत केलंय. पहिला चेंडू या दरम्यान पाठवलाय बॉडी लाईनच्या बाहेर लॉंग लॉंग बिग वे बिग इट सिक्स. दोन्ही खेळाडूंना स्ट्राईक रोटेट करण्यासाठी क्री सोडणं गरजेचं आहे. धाव मात्र एकच मिळेल एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या एक न जाते पुढे. स्कोरबोर्ड एकूण 54 या आकड्यावरती 54 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. ग्रामीणच्या दोन्हीही टीमने रेडी राहायचं लगेच आहे. सावले टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे.
फटका पुन्हा एकदा हवेत खेळलेत मिस्टर अमिंग शॉट देवा तिथे उपस्थित आहे फिल्डिंग तर चांगली झाली आहे चेंडू उचलण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे तोपर्यंत या तीन धावांना मिळणार आहेत या तीन धावांच्या मदतीने संघाचे धावसंख्या अजून तीन न जाते पडे स्कोर बोर्ड एकूण 57 या आकड्यावरती 57 इन बोट षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत महेश ठाकरे पुढील चेंडू यावेळेस फटका सुंदर नकार साईनला हा चेंडू पाठवला आहे लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बिग इट षटकार सराव खूप महत्त्वाचा आहे व्हेरी इम्पॉर्टंट तसं नक्कीच धनेज बॉलला देखील सराव तुम्हाला भरपूर करावा लागतो म्हणजे रबर बॉलसाठी जास्त मोठ्या प्रमाणात करावा लागतो फ्रीडचा बॉल हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळतील हे दृश्य तुम्हाला पाहायलाच मिळतील रनआउट असणार आहे मात्र तो रनआउट या दरम्यान घेतला जाणार नाहीये अंपायर इशारा आपल्यापर्यंत कुठलाही प्रकारचा आला नाहीये म्हणजे अर्थातच व्हाईट बॉलचा इशारा तेवढा नक्कीच वेळ घेतला मुन्नापडा सरांनी ती सांगत असताना व्हाईट बॉल आहे आणि असे दृश्य नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते कारण का ग्रीप देखील बॅटचा पूर्णपणे ओढा झाला आहे त्याला नक्कीच या दरम्यान बरोबर पकडणं एवढं इझी एवढं सोपं जाणार नाहीये थोडंसं सांभाळून खेळायचं सर्व कडूंना विनंती आहे थोडीशी काळजी घ्या आपली देखील यावेळेचा फटका चांगला आहे हा कॅप्टन शॉट आहे हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर सलामीवीर फलंदाज 37 इंडिव्हिज्युअल नाबाद दीपेश व्हेरी गुड बॅटिंग डावा स्टिक वरती चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न कीपर देखील बीट झाले धनराज रेषांच्या मागे एक धाव कंप्लीट झाले दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि ही दुसरी देखील धाव दरम्यान तिसरीचा प्रयत्न असेल की काय आणि आता मात्र तो देखील गेला जातो मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल धाव देखील खूप महत्वाची आहे चौथीचा प्रयत्न मात्र आता इतना फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर व्हाईट बॉल आहे म्हणजे इतना धावा आणि धावाच आपल्याला पाहायला मिळतात 3+1 एकूण या 4 धावा निशांत आले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश ठाकरेचा हा भरपूर मोठा षटक यावेळेचा हा देखील फटका हवेत खेळलेत मिस्टर शॉट इथे फिल्डर आहेत उपस्थित देवाची चांगली फिल्डिंग चेंडू चोचून फेक करेपर्यंत दोन धाव आहेत अजून मिळणार आहेत एकूण षटक संपलेत 5-5 ओव्हरचा खेळ संपला पहिल्या इनिंगच्या अखेरीस एक चांगली आणि एक अप्रतिम इनिंग आपल्याला खास करून पाहायला मिळाली दीपेशनं काय बॅटिंग केली जबरदस्त त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली त्याच्यानंतर बघतो आपण केतन पाटीलला देखील इम्प्रेस केलं त्यांनी देखील खूप चांगली बॅटिंग केली एकूण बघतो आपण षटका दरम्यानची इथं कम्प्लीट झालेली आहेत यावेळेस 5-5 ओव्हरचा खेळ संपला पहिला इनिंगचा खेळ संपलाय 37 धावा बनवला पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअल दीपेशनं त्याच्यानंतर बघतो आपण राहुल शून्यावरती बाद झाला होता केतन पाटीलनं एकूण आपल्या टीमसाठी नक्कीच नाबाद धावा बनवल्या 28 निशांतला मात्र स्ट्राईक मिळाली नव्हती एकूण षटक संपले 5-5 ओव्हरच्या अखेरीस एकूण धावा मात्र बनवल्या गेल्या 77 दोन खेळाडू बाद आणि 78 चं मोठं टार्गेट आहे जयकुमार टीमला हा सामना जिंकण्यासाठी चला आपण अजिबात वेळ नाही घेता दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या लगेचच टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत पुढच्या मॅचचा टॉस सावलेश्वर सावले टीमचे कॅप्टन आणि ब्राह्मणदेव बाटलेचे कॅप्टन
करतात टिल आणि नीट बघा जरा टिल तर टॉस या दरम्यान जिंकला किरण निर्णय काय फिल्डिंग नक्कीच नाणेफेकीचा कौल झालेला नाणेफेकीचा कौल जिंकला आहे दरम्यान सलोचा सलो टीमच्या कॅप्टन किरण त्याने घेतली आहे फिल्डिंग आणि बॅटिंग साठी दरम्यान निमंत्रण दिलं पहिल्या इनिंग मध्ये ब्रह्मांड पाटील टीमला आपण अजिबात वेळ नाही घेता लगेच करूया सामन्याला सुरुवात जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये थँक्यू सो मच तर चला अजिबात वेळ न घेता आपण लगेचच सामन्याला करूया सुरुवात पहिला चेंडू टार्गेट भरपूर मोठा आहे करेश मात्र सागिंग यांना आहेत पहिलाच बॉल ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटचा आता बघतो आपण संपर्क आलेला नाहीये येत असताना डॉट चेंडू केतन केतन पाटीलचं पहिलं षटक टार्गेट भरपूर मोठा आहे 78 चं टार्गेट आहे या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी पुढील चेंडू या दरम्यान फटका एक्झॅक्टली ऑन साइड ला खेळायचा होता मात्र ऑफ साइड ला हा चेंडू तिथे राहुल आहेत उपस्थित टीम शक्य आपण थोडीशी करा फिल्डिंग गतवर्ष अक्षरशः नित्यानंद ठाकरे चषक गाजवला होता करेश म्हात्रे ना अप्रतिम आणि दर्जेदार खेळ करत असताना आज नक्कीच श्री मलंगार टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय श्री प्रदीप शेठ मडवी यांचा देखील वाढदिवस आहे त्यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय प्रदीप शेठ मडवी भालगाव बाकूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचं बघतो आपण संपर्क नाहीये मध्ये चेंडू ऑपस्टिकच्या भरपूर बाहेर अंपायर आपल्यापर्यंत येत असताना व्हाइट बॉलचा एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या एक न जाते पुढे आम्हाला अल्पेश सांगत असताना एकूण स्कोर बोर्ड 3 या आकड्यावरती गतवर्षी काय खेळ खेळला होता करेश म्हात्रे आणि गतवर्ष अक्षरशः पुण्यामध्ये देखील चांगला खेळ त्याचा मानाचा कर्णकामध्ये देखील झाला होता मात्र बघूया आता मात्र आपल्या भिवंडी नगरीमध्ये या स्पर्धेमध्ये कसा खेळ त्याचा होतो यावेळेचा फटका चांगला आहे आणि आता मात्र सुरुवात झालेली आहे करेश म्हात्रेच्या बॅटमधून हा पहिला सिक्सर
यावेसा अजून एक दमदार फटका त्याला पाहायला मिळतोय. क्लासिकल बेधडक आला हा कडक विकेट सिक्स. आदरमान षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस स्कोरबोर्ड 20 आकड्यावरती धावफलक आहे. नक्कीच जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात देखील आपल्याला दरम्यान पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 20 आकड्यावरती आहे. एक प्रतिमाने चांगली सुरुवात. चला वेळ थोडासा आपण कमी खर्च करा, जास्त वेळ घेऊ नका, कारण का भरपूर मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. या पुढच्या मॅचचा टॉस देखील कंप्लीट झालेला आहे. सावलेश्वर सावले टीमच्या कॅप्टनने प्रथम टॉस जिंकून त्यांनी फिल्डिंग घेतलेली आहे. प्रमाणदेव बाटले टीमला आजमान बॅटिंग करायची. दोन्ही ग्रामीणच्या टीमनं सज्ज राहायचं. या किरण पवार स्टेजवरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. प्रतिमध्ये दर्जेदार खेळाडू के पी किरण पवार. विनंती आपल्याला की आपण देखील व्यासपीठावरती आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष असं स्वागत आहे. एक दर्जेदार खेळाडू महाराष्ट्रभर नक्कीच आपण त्यांना पाहत असतो, त्यांचा खेळ पाहत असतो. यावेळेचा फटका तर चांगला आहे. करेश मात्रेचा अख्लास आहे. खेळू मॉडेल यांच्या बाहेर विकेट सिक्स. बत्तीस आकड्यावरती आणि यासाठी करेश मात्रेला जाणलं जातं. हाच क्लास आहे करेश मात्रेचा. तो क्लास आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू ओव्हर द विकेटना बी मारे चेंडू आणि इथं नक्कीच अजून काय एक्स्ट्रा अवांतर धावा मिळतील. लोवर थ्रो देखील आणि आता मात्र धावा मिळणार आहेत. खराब क्रिकेट संयुक्त स्पोर्ट्सच्या माध्यमातून धावा जरी मोठ्या बनवल्या असतील, नो बॉल सेशन अंपायर झालाय, प्लस धावा देखील असेल 2+1 एकूण 3 धावा असणार आहेत. आणि या 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 3 ना जाते. पुढे स्कोर बोर्ड एकूण जाऊन पोहोचला आहे 35 आकड्यावरती. धावपलक आहे षटकातील पुढील चेंडू. थोडासा नक्की जाता मात्र बॅकफुटला असणारे बॉलर देखील दक्षित शिंगोळे. यावेळेचा कुठं पता चेंडू होता आपण पुलचा हा फटका. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. चेंडूची असून फेक करतील. करेश मात्रेंना कॉल केला दुसरा धावेचा आणि वेगानं ही दुसरी देखील धावेतनं कंप्लीट करत असताना दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 2 ना जातो. पुढे स्कोर बोर्ड 37-37. या आकड्यावरती धाव पलक. नेक्स्ट बॉल अकोटाबाचा. हा देखील चेंडू रिसेट तर मात्र सेम मिळणार आहे. हा देखील चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर. करेश मात्रेचा क्लास दर्जा हा सिक्सर. करेश मात्रेचा बल्ला बल्ले जबरदस्त क्रिकेट. 43 नंबर. नेक्स्ट बॉल
बॉटमैन चा सुंदर वापर प्लेसमेंट भरपूर सुंदर चेंडू पुन्हा जाने की स्थिति थांबलाय करेश मात्र लगेच कॉलिंग करत असताना सांभाळायचं आपल्याला जरा स्वतःला सांभाळा खेळत असताना कारण का भरपूर आता मात्र मैदान अशात मध्ये पाणी देखील जमा झालंय तिथे फिल्डिंग करणं एवढं इझिली सोपं जाणार नाहीये दोन धावेत अजून मिळतील या दोन धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दोन झाले पुढे स्कोरबोर्ड 45 आकड्यावरती धावपलक आहे षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक नेक्स्ट बॉल फलटॉस फक्त दिशा दिली चार खेळलाय हा देखील चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर षटकार थँक यू सो मच राहुल भोईर गतवर्षी जणू काही स्पर्धा जिथे थांबली आतुरतेनं वाट पाहत होता चातक पक्षी जसं पावसाच्या पहिल्या थेंबाची करश मात्रे स्वर्गीय नित्यानंद ठाकरे स्मृती चषकाचे इंडिव्हिज्युअल 37 पहिल्या अर्धशतकाला जितू माईच्या बॅटमधनं बॉल तयार फटकाला जवाबा डीप बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर आहे त्यांच्यापासून फार दूरच दूर आणि बॉल चालला सीमा पार चार धावा मिळतील चौकाराच्या मदतीने केतन ऑन स्ट्राइक फटका चांगला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक्स्ट्रॉर्डिनरी सिक्सर केतन मुकादमच्या बॅटमधनं सामना तुम्हाला करावा लागतो आता क्रिकेटवरती असणारं वेड जे प्रेम जी आपुलकी आणि क्रिकेटचा जो छंद तो मात्र तुम्हाला मैदानापर्यंत घेऊन येतो आणि वयाच्या 45 नंतर देखील आज तुम्ही जय पवार मुन्ना पठाण शकील कोट्टी यांना पाहता खरं तर आपण अर्धा तास पावसात भिजलो की असं वाटतं की एकदाचं कधी गरम पाणी मिळतं मात्र यांच्यासाठी फक्त एवढंच म्हणावं लागेल हे बुड्ढे अभिबी जवान बाकी भाग दोन डॉट आलेत टीमची टोटल धाव फलकावरती जर आतापर्यंत आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 62 अजूनही करायच्या 16 78 लक्ष समोर आहे आता रन बॉल मॅच पाहायला मिळती आहे जवळजवळ तेच चित्र होतं त्यानंतर अतिशाला बॉलिंग ट्रॅकवरती दोन चेंडू त्यांना निर्धाव टाकले काहीसं कमबॅक नक्कीच करून दिलं पाहिजेचा विजय मिळणार का केतनसाठी या बॉल बॅटची कडा घेऊन बॉल चालला थर्ड मॅनला आउटफिट तिकडे फार फास्ट शतकशक आहे डीप मध्ये ज्या क्षणाला चेंडू उचलून फेक केली जाईल तो मध्ये एक सिंगल एका सिंगलच्या मदतीनं धावफलक 63 वरती पोहोचलंय अजूनही 15 धावेची गरज आणि अर्धशतकासाठी जर पाहिलं तर करेश मात्रेला बनवायच्यात 13 धावा म्हणजे करेश मात्रेच्या भाषेत म्हणायचं झालं तर हे 3 चेंडूंचं काम आहे 39 वरती बॅटिंग करतो करेश म्हणजे 11 त्याला गरज आहे
खोलवट टप्प्याचा बॉल बाडानपाडमधून ऑनसाइडला बाहेर काढला, एक सिंगल कंप्लीट झाली आहे आणि एका सिंगलच्या मदतीने स्ट्राइक देखील करेल स्वतःकडे ठेवतोय आणि षटक संपन्न झाली 3 अँड आफ्टर 3 ओव्हर धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचलेत या क्षणाला 64 धावा आणि जिंकण्यासाठी येणारे चेंडू 12 आणि आवश्यक धावा 14। करेश मात्रे वैयक्तिक बॅटिंग करतोय 40 वरती, त्याला साथ देत असताना केतन मुकादम त्यांना बनवले धावा या ठिकाणी 21 आणि त्यांना सामना केला आहे आतापर्यंत जर आपण पाहिलं 7 चेंडूंचा 12 बॉल 14 धावेची गरज। पहिला सामना आजचा जर आपण ग्रामीण फॉर्मॅटमधला पाहिला असाच काही रंगला, 12 बॉल आणि अगदी 16 रनची गरज असताना ती मॅच जिंकली होती 4 धावेच्या मोठ्या फरकानं पावरशेला टीमनं। त्यानंतर वीर तानाजी दापोडे या टीमला RD 4440 ओळी या संघाविरुद्ध विजय संपादित करताना आपण पाहिलं। त्यानंतर सिटी क्रिकेट फॉर्मॅट आपल्या समोर आलं, तिथे देखील एक चांगला सामना रंगला आणि सिटी क्रिकेट फॉर्मॅटमधली अजूनही लढत। त्यानंतर पुन्हा एकदा ग्रामीण क्रिकेटकडे आपण वळणार आहोत जिथे तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळेल संघ तो म्हणजेच ब्राह्मणदेव भाटाळे आणि त्यांच्या विरुद्ध टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक फार मोठं नाव किरण पवार आणि रबर बॉल क्रिकेट विश्वामध्ये दबदबा निर्माण करणारी टीम सावेश्वर सावळे इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच ब्राह्मणदेव भाटाळेच्या विरुद्ध। त्या मॅचचा टॉस देखील झाला, नाणेफेकी जिंकली आहे टीम सावळे संघानं आणि निर्णय गोलंदाजी करण्याचा घेतलाय। पहिला चेंडू निर्धाव 12 बॉल 14 ची गरज, मजल मॅचला जर असे काही डॉट बॉल्स सातत्यानं येताना दिसले चित्र बदलतंय, 11 बॉल आहे तर 14 ची गरज। रबर बॉल क्रिकेट जगतातील भिवंडीचा विश्वचषक अर्थातच रबर बॉलचा वर्ल्ड कप तुम्ही एन्जॉय करताय, स्वर्गीय नित्यानंद ठाकरे स्मृती चषक, राजेंद्रजी ठाकरे आणि महेशजी ठाकरे हे नाव काय, जहरी रांजनोली काय करू शकतीय आज हे संपूर्ण क्रिकेट विश्वाना पाहिलाय। झाली मिस फील्ड बॉल बाउंड्रीच्या बाहेर 4 रन्स मिळतील करिश मात्रेला, धावफलक 4 ने पुढे सरकतोय। मात्रेच्या बॅटमन धावफलक 68 वरती, आता रन बॉल हा सामना आहे 10 चेंडू 10 रनची गरज अर्धशतकासाठी 6। करेश मात्रेच्या हातांना बॅट निसटली आहे, यष्टी रक्षकांना मात्र चेंडू पकडलाय, म्हणून तर जयसर म्हणालो रबर बॉल मध्ये अंपायरिंग करणं कठीण आहे, कधी कधी बॅट्समन असं देखील करू शकतो पत्त्यादी हेडशॉट। 9 चेंडू 10 रनची गरज, एक मोठा फटका अर्धशतक, एक मोठा फटका विजयाच्या जवळ, करेश मात्रे समोर अगेन्स्ट डॉट बॉल मॅच मध्ये रंगत, ऑन साइडला आडवा बॅट न वळवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा देखील मेल चौकार आणि चौकाराच्या मदतीनं सामना खुला केलाय फलंदाजी करणाऱ्या जॉय कुमार टेमघर संघानं। जय श्रीराम बोलेगा, 6 रनची गरज अर्धशतकासाठी 2 आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर, हॉडल शेवटी नशीबला बॉल जाऊन धडकलाय, नशीब बदललंय करेश मात्रेचं, त्यानं झळकावलंय अर्धशतक शेर।